खड्डापूर गड्डा यात्रेसाठी झाली सज्ज, एक महिला खड्ड्यात पडून झाली जखमी। ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा महिन्यावर येऊन टेपली तरी सर्व रस्ते खड्डेमय असून खड्डापूर सोलापूर गड्डा यात्रेसाठी त्वरित तयार होणं गरजेचं आहे। गेल्या वर्षभरापासून रस्त्याची कामे चालूच आहेत। रस्त्याच्या दुरावस्थेला प्रशासन जबाबदार असून यात्रीच्या तोंडावर कामे उरकण्याची ठेकेदारांमध्ये लगीनघाई सुरू आहे। त्यामुळे पालिका खड्डे करून शहराला स्मार्ट बनवत असल्याचं चित्र दिसत असले तरी रात्रंदिवस काम करून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले असले तरी LIC कार्यालयाजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात एक महिला पडून जखमी झाली असून याला प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात आहे। निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याबद्दल आपली जळजळीत प्रतिक्रिया वृत्तदर्पण न्यूज चॅनलशी देताना रणजित चौगुले काय म्हणाले पाहूया। नागपूर शहरामध्ये गेले 2-3 वर्षापासून स्मार्ट सिटीचे काम अतिशय संत गतीने चालू आहेत। ज्या ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी मॅन्युअलवरती जे कवर असतात ते कवर व्यवस्थित न बसवल्यामुळे आज मी प्रत्यक्षदर्शी आहे त्या घटनेचा। एक महिला रिक्षातून उतरल्या त्या मॅन्युअलमध्ये पडली। त्या महिलेस आम्ही काढावयास गेलो ते काढलो, पण परंतु त्या महिलेस इतकी विजा झालेली आहे, इतकी दुखापत झालेली आहे, त्या महिलेचा जीवही गेला असता जर कोण बघितलं नसतं तर। थोड्याच दिवसात म्हणजे आता एक महिन्यावरच सिद्धेश्वर महाराजांची यात्रा येत आहे। जर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी असे मॅन्युअल दुरुस्ती न केले आणि रस्त्याचे कामं जर लवकरात लवकर न केले आणि एखादी जर घटना चुकून घडली तर त्या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये जर एखाद्या नागरिकाचा जीव जर गेला तर त्या ज्या व्यक्तीचा जर असं शहरातल्या जीव वगैरे गेला तर त्या घटनेस जबाबदार म्हणून आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार हे आम्ही पूर्वसूचना देत आहे। कारण की सिद्धेश्वर यात्रेला प्रचंड गर्दी असते आणि गर्दीच्या वेळेस लहान लेकरं प्रत्येकजण इथं घेऊन येतात आणि असे चेंबरवरती झाकण व्यवस्थित न बसवल्यामुळे शहरात घटना घडत आहेत। त्यामुळे मी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना विनंती करतो की स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब आपण सूचना द्या की कुठंही दुर्घटना न घडली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने यात्रा पार पाडावी यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे। जे आता सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, रंगभवन चौक, त्याचप्रमाणे रंगभवन चौकात येणारा हा जो रस्ता आहे खाली आणि सिद्धेश्वर मंदिराचा जो परिसर आहे तो परिसर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकसित करण्याचा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते केंद्राचा निधी आलेला आहे। त्या निधीच्या माध्यमातून हा विकास करण्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टरनं हे काम घेतलेलं आहे हे काम बरेच दिवसापासून रेखाटलेलं आहे, संत गतीने चालू आहे आणि येथील सोलापूर शहरातल्या नागरिकाला इतका त्रास व्हावा लागला आहे जेणेकरून एकतर्फी रोडवरून जाण्या ये जा करत आहेत। यामध्ये ॲक्सिडेंट होत आहेत, कुणाचा पाय गमवत आहेत, एखादी घटना अशी गंभीर करत आहे की त्या ठिकाणी एखादा जीव जाण्याची संभव आहे। परंतु आता आपण रंगभवनच्या खाली येताना इथून महानगरपालिकेच्या पाठीमागच्या बाजूला एक रोडचं काम चालू आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून। त्या रोडचं काम बघता त्या रोडवर साईडला सगळे सिग्नलचे मोठमोठे पोल पडलेले आहेत। त्यानंतर सोलापूर आयुक्तालयाचे जे डिवायडर जे हे लावणार आपण असते डिवायडर हे त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याची जबाबदारी आहे काम करून घेण्याची त्या कॉन्ट्रॅक्टरनं जे चेंबर जे झाकणं आहेत ती फक्त वरच्यावरच लावून ठेवलेलं आहे की जेणेकरून त्याला कुठल्या प्रकारची सेफ्टी नाही त्यांना, म्हणजे एखादे या ठिकाणी एखादे या फुटपाथवर आपले लोक जर चालत असताना ते ऑटोमॅटिक त्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये जाण्याचे संभव जास्त आहे। मगाच सकाळी जे एक आमची महिला भगिनी या ठिकाणी पडल्याचं आम्हाला निदर्शन आलं आणि आम्ही जात असताना पाहिलं त्यांना उचलून त्या ठिकाणी रिक्षा घाटलं आणि त्या महिलेला गंभीर स्वरूपाची दुखापत झालेला आहे। अशा समजा आता उद्या येणाऱ्या काही दिवसावरच आपले सिद्धरामेश्वरची यात्रा आहे आणि बरेचसे या ठिकाणी आपलं सोलापूर शहर एक उत्साहाचं शहर आहे। या ठिकाणी आंबेडकर जयंती वगैरे ह्या ठिकाणी निघत असते, परंतु ह्या ठिकाणी लोकसंख्येचे आदर ठेवून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला आणि आपल्या सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने की आपण ह्या निकृष्ट दर्जाचं काम पाहणी करून जे कॉन्ट्रॅक्टरनं हे काम केलेलं आहे आपण स्वतः येऊन बघावं की खाली फक्त झाकण आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचं सेफ्टी नसलेलं हे आहे हे बघा जरा कुठल्या प्रकारचं नाही। अशा प्रकारचं जर आपण झाकण जर लावलं एखादा दुर्घटना घडली तर माझ्या मते ही गंभीर स्वरूपाची
गंभीर स्वरूपाची बाब आहे. आम्ही लक्षात आणून देण्यासाठी सुज्ञ नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे. ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम सुरू असले तरी खड्डे सोलापूरकरांचा बळी घेणार असल्याचे बोलले जात आहे.